सूत हनुमान महाराज की जय। अम्मी दोगी स्त्रियास्ता के भी एकत्व पत्नी रघुनाथा असोते एक पत्नीत्व कथा सवती तत्वता मज झाली। असो या ठिकाणी भावार्थ रामायणातील बालकांड आणि बालकांडातील शेवटचा अध्याय प्रभु रामचंद्र लक्ष्मण भैया भरत शत्रुघ्न जिंकली होती सीता, पण त्या ठिकाणी सीता सुमित्रा मांडवी आणि सुतकृती या चौघी मुलींचं या चौघा बरोबर लग्न लावलं। वाजत गाजत असणारी वरात आपल्या विद्यानगरीमध्ये म्हणजेच खर्डेवाडी मौजे आपली खर्डेवाडी रात्री आपण सीतेचा सैवर सगळ्यांनी बघितला। कुठं बघितला? खर्डेवाडी। कारण का अविद्यत झालेला, पण तो सोहळा तुम्ही रात्री या ठिकाणी बनवला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना असणारा प्रेक्षकांना सगळ्यांना वाचक सूचकांना वाटलं सीतेचा सोहळा झालाय। आज वरात आहे, वरात असणारी गावामध्ये गेलेली आहे, सुरुवातीला असणारी कैकईच्या मालामध्ये गेली, पण कैकईनं काय केलं? आपली दोन मुलं होती आणि सवतीची दोन होती, सीतेने नमस्कार केला, सीतेचं चुंबन घेतलं, पाठीवरून हात फिरवला, सुमित्रीनं असणारं दर्शन घेतलं, तिचंही चुंबन घेतलं, पाठीवरून हात फिरवला। पण ज्या वेळेस मांडवी सुतकृतीनं दर्शन घेतलं ना, त्यावेळेस कैकईनं तिथंच असणारा भेद पाडला। मावळ्यानं तुम्हाला सांगतो, भावाची असल, जावाची असल, सवतीची असल, सून जर आपली म्हणून मानली तर ठीक, नाहीतर त्या कैकई सारखी अवस्था झाल्याशिवाय राहत नाही। त्या कैकईनं आपल्या सुनाच्या गळ्यामध्ये सोन्याचं हार घातलं, दोन्ही सुनाच्या, आणि दोन मोकळ्या सोडून दिल्या। तिथून असणारी गेल्यावर कौशल्याच्या मालामध्ये प्रभु रामचंद्र शिरले, अनेक असणारा सीतामाई शिरल्या, आणि त्या ठिकाणी लक्ष्मीचं वास्तव्य होतं। लक्ष्मीनं बघितलं, मी या घरात असताना याने दुसरी लक्ष्मी कशी काय आणली? प्रभु रामचंद्र असणारे एक पत्नी एक बाणी एक वचनी त्या वाल्मिकी ऋषीनं करून ठेवलेले आहेत, आणि हिनं माझ्या सौतीला कसं काय घरामध्ये आणलं असं प्रभु रामचंद्राच्या ठिकाणी, आणि ती लक्ष्मी वास्तव्य करू लागली। नाथ महाराज पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात ऐका। सौती उडवली कपाळाशी म्हणून शोभे पाहता तिसी, लक्ष्मी लागली पायासी मी तुझी दासी जानकी। आणि जानकी मातेला म्हणजे सीतेनं त्या लक्ष्मीला बघितलं, सीतेनं मनामध्ये आणलं या घरामध्ये पहिली बाई आहे आणि मला घेऊन आलं, पण लक्ष्मीनं ओळखलं, लक्ष्मी असणारी सीतेच्या पायाला स्पर्श केला, डोकं टेकवलं आणि सांगितलं, हे माते मी असणारी तुझी सवत नाहीये, मी एक दासी आहे तुझी, या घरामध्ये दासी आहे, तुझी सेवा करीन अशा ठिकाणी। आणि ती सीता मातेला असणारी लक्ष्मी बोलू लागली, प्रेमे देता लिंगना दोहीचे मोडले दोनपण, दोही ठाई एकत्व पूर्ण आपण आपण देखती। दोष निर्माण कुणामध्ये झाला होता? या स्त्रियांमध्ये, या दोन्ही असणारी लक्ष्मी एक आणि सीतामाई एक। पण ज्या वेळेस आलिंगन दिलं, एकमेकीला भेट दिली, त्यांचं असणारं हृदय भरून आलं,
आणि त्यांचा दोष जो होता एकमेकीचा तो नाहीसा झाला आणि लक्ष्मी लक्ष्मीच राहिली, सीता असणारी सत्य आणि ती प्रभू रामचंद्राची पत्नी राहिली असा असणारा दोष त्या ठिकाणी। आणि नात मावली आपल्याला या वयामध्ये बोलू लागलेले, लक्ष्मी तेची सीता पण सीता तेची लक्ष्मी जाण, श्रीरामाचे कपत्नीत्व पण सीतेसी पूर्ण कळो सरले। लक्ष्मी असणारी आपल्या मनामध्ये विचार करू लागली, मी लक्ष्मी पण नाही मी सीता आहे, सीता विचार करू लागली मला जिंकून आणलं या ठिकाणी मी सीता म्हणून आले पण नाही लक्ष्मी। दोघीच्या असणार मनामधलं वैर असणार जे दोभाव झालेला होता तो नाहीसा झाला, दोघीच एक मत एक गुण। म्हणून मावल्याव हात जोडून तुम्हाला सांगतो, जिला सून असन तिने आपली लेक म्हणून सांभाळा, जिला सासू असन तिने आई म्हणून सांभाळा। जर दोघी मध्ये वेथांता पाडली ना त्या सुनेच्या आईला तिची भाऊजाई भाकर देणार नाही, कधी असणार तिचं पांघरून धुणार नाही। आणि ज्या सासून सुनेला छळलं ना तर तिच्या लेकीला तिच्या सासर घरी तिच्यापेक्षा जास्त सासरवास झाल्याशिवाय राहत नाही। हा असणारा या भावार्थ रामायणातला हा नियम आहे, ही करमणूक म्हणून तुम्ही लावलेला नाही, ही काही देखावा म्हणून लावलेला नाही, हा रामायण असणार भावार्थ रामायण आपल्या भावनेमध्ये घेतलं पाहिजे। या रामायणामध्ये कसं चाललंय त्या पद्धतीनं आपण जर वागलोत ना तर आपल्या घरात कधीही असणारी कटकट होऊ शकत नाही, कधी असणारा दोष येऊ शकत नाही। माझा असणारा राम सगळ्याचा कृपाळू दयाळू असणारा सगळ्यावर कृपा करणारा असणारा तो आहे असं असणारं या ठिकाणी नातमावली बोलतात। सीता लक्ष्मीचे कपण त्या दोघी जाणती आपण, हे ब्रह्मांडिकान कळे विंदान की जाणे पूर्ण वशिष्ठ। फक्त त्या ठिकाणी सर्वांमध्ये कुणाला कळ, वशिष्ठ गुरुला, वशिष्ठ गुरुनं जाणलं यांचं काय झालं होतं आणि आता एक भाव असणारा यांचा झालाय म्हणून असणारा वशिष्ठ गुरुने त्यांच्याकडे लक्षपूर्वक बघितलं आणि लक्षपूर्वक बघून असणारं त्या ठिकाणी आशीर्वाद असणारं देऊ लागलेले। तिने वशिष्ठ आपण केले लक्ष्मीचे पूजन, ग्रह प्रवेशाचे विंधान केले संपूर्ण येतोक्त। वशिष्ठ गुरु स्वतः उठले, त्या लक्ष्मीचं असणारं पूजन केलं, सीतामाईचं असणारं पूजन केलं आणि दोघीचं असणारे एक भाव एक नेम असं असणारं त्या वशिष्ठ गुरुनी आणि त्या विद्यानगरीमध्ये म्हणजे आपल्या या खर्डेवाडी गावामध्ये या हनुमान मंदिरात असणारं एक वट असणारं झालेलं आहे। द्वैत असेल तुमची कुणाची, एकमेकाची असेल, भावाभावाची असेल, बांधावरून असेल, कशावरून असेल, पण ती तिकडं सोडायची, हित आल्यावर सगळ्यांनी एक राम रूप व्हायचं आणि सगळ्यांनी या ठिकाणी बसून ऐकायचं माझ्या रामाचं गुण आणि त्या सीतेचा असणारा वनवास तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। सीता माते असणारी कुणाची लेख आहे, जनक राजाची, आणि सून कुणाची आहे, दशरथ राजाची अविद्येच्या। पण वनवासात गेल्यावर काय केलं कसं केलं हे आपल्याला ऐकायला मिळेल पुढे भावार्थ रामायणामध्ये। पण एकही वळवी असणार मात्र डुकली खाऊन जर झोपला आणि जर सुटली तर काही उपयोग होणार नाही, म्हणून एक वळवी सुद्धा सुटू द्यायची नाही। आद्या तर नाहीच नाही पण एक वळवी सुद्धा सुटू द्यायची नाही। दर दिवस असणार हे तुमच्यामध्ये 5 महिने रामायण चालणार आहे आणि 5 महिन्यात तुमची 5 जरी गुण तुमच्या अंगात मिळले ना तरी या रामायणाचं फळ तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही। शुद्ध विद्या जोडली शस्त्रास्त्री स्त्रिया आणल्या ती गजरी, कीर्ती फार झाली लोकांतरी एवढी सामग्री श्रीरामा। सगळ्या गावामध्ये
मध्ये कृती पसरली नाही, जगामध्ये कृती पसरली। सीतेचं सैवर होऊन आलेलं आहे, प्रभू रामचंद्र अयोध्येला घेऊन आलेले आहेत, त्यांची असणारी नेमणूक झालेली आहे आणि त्या दोन्ही स्त्री असणाऱ्या लक्ष्मी आणि सीता एक झालेल्या आहेत, त्या अयोध्येमध्ये एक नांदू लागलेले आहेत। कसलाही असणारा दुष्काळ त्या ठिकाणी नाहीये। आपल्याला दुष्काळ होता, पण ज्या वेळेस तुमच्या गावामध्ये रामायण लागलं, या पावसानं आपला सुकाळ केलेला आहे। आज इथं तुम्ही कुणी दिसला नसतात। रात्रीचं जर वेळ ती लाईट असती तर पाणी चिमुट बरोबर जरी असलं तरी दाऱ्यावर गेलेला दिसला असतात, पण त्या भगवंताला असणारी कया आहे, त्या भगवंताला असणारी दया आहे। म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाडून आम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलवून घेऊन तुमची सेवा करण्याची संधी त्या मेघराजाने दिलेली आहे। तसं असणारं त्या ठिकाणी सुख संपन्न चालू झालेलं आहे। तेही चौघे बंधू चौघे स्त्रियासी दशरथाची सेवसी, सावधान हरणसी वसिष्ठापासी किंकरत्वे। त्या चारी सुनाचारी मुलं दशरथ राजाची, कौशल्याची, सुमित्रीची, कैकेयीची अशी सगळ्यांची असणारी सेवा करू लागली। रात्रंदिवस असणार सगळ्याला सुख देऊ लागली, जसं पाहिजे असं असणार त्या ठिकाणी वागू लागली, नात माऊली बोलू लागले। त्या माझी श्रीराम जान वसिष्ठासी प्रिय संपूर्ण, तो दशरथाचा जीव प्राण आवडे संपूर्ण सर्वांसी। माझा प्रभू रामचंद्र वशिष्ठ गुरुला तर आवडला, पण दशरथ राजाचा प्रिय असणारा सगळ्या देवाचा जगाचा जगनायक चालवणारा, झाडाचं पान हलवणारा, रात्रंदिवस आपल्याला सांभाळणारा तो माझा राम असणारा दशरथ राजाला प्रिय असणारा झाला। रामाहून जीव वळून टाकावं, अनेक असणार काय करावं असं सगळ्या लोकांना असणार त्या विद्येमध्ये वाटू लागलं। राम आवडे सर्व भूता, रामे सर्वांसी सुखरूपता, तोही वसिष्ठाच्या वचनार्था होय वंदिता किंकरत्वे। राम असणारा सगळ्या त्या गावामध्ये एक सुद्धा माणूस असा म्हणणार नाही की हा राम बरोबर नाही, माझा राम माझा राम प्रत्येकाला वाटत होत आणि रामाला सुद्धा वाटत होत माझी ही सगळी असणारी माझीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणला। आणि वशिष्ठ गुरु जसं सांगतील तसं असणारं प्रभू रामचंद्र आणि त्या विद्यानगरीमध्ये सगळ्या जगांची असणारी त्या जनतेची असणारी सेवा करू लागले। गुरु महिमा तिथोर तो संरक्षी रामचंद्र, लोक संग्रहणार्थ साचार दावी विचार भजनाचा। गुरु महिमा थोर आहे, ज्यानं गुरु केला नसेल त्या करा, आणि ज्याने केला असेल जी काही गुरुनं वाक्य सांगितले तेच वाक्य आपण निदर्शनास आणलं पाहिजे, जे गुरुनं सांगितलंय तेच ऐकलं पाहिजे, तेच केलं पाहिजे। गुरुच्या मनाविरुद्ध केलं तर जमत नाही। म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्रला वशिष्ठ गुरुजी सांगतील त्या पद्धतीनं जगाचा जगनायक विष्णू परमात्मा, अरे त्याला काय गरज होती, पण त्या भगवंतानं तुमच्या आमच्यासाठी असणारा गुरु केलेला आहे आणि तो गुरु जसं सांगतील तसं भगवंत वागू लागलेले आहेत। आणि म्हणून त्या ठिकाणी गुरुचं आणि शब्द असणारं उल्लंघन करू नका असं नात माऊली आपल्याला या ओवीमध्ये बोलू लागले। श्रीरामाच्या मनोगता अनुकूल वर्ते सीता, सीतेच या मनोरथा परिपूर्णता श्रीरामे। रामाच्या ध्यानामध्ये सारखी सीता, रामाच्या सेवेमध्ये सारखी सीता, सीता आणि राम ही दोन्ही वेगळी असणारी जरी आपल्याला दिसत असली तरी एक होती लक्ष्मी आणि विष्णू परमात्मा। आणि लक्ष्मण असणारा भैया शेष नारायणाचा अवतार, शंख असणारा भरत आणि शत्रुघ्न असणारा जी काही चक्र होतं हे अवतार, एक अवतार
आपल्याला नावे वेगळे दिसली, नावे वेगळे दिसली, सगळं काही त्यांचं वेगळं दिसलं, पण ते एकच होते विष्णू परमात्मा भगवंत। या जगाच्या पाठीवर असणारं पाप नाहीसे करण्याकरता, राक्षस माजलेले मारण्याकरता, राजा रावणाची लंका आणि विभीषणाला देण्याकरता त्या भगवंतान असणारा अवतार घेतला होता। सीतेचा भाव श्रीरामी पूर्ण, राम सीतेसी संपूर्ण, सीतारामे सुख संपन्न, सुखी रघुनंदन सीतेचे नी। त्या सीतेच्या शेवेमध्ये प्रभू रामचंद्र कसली उणीव पडत नव्हती, कसली सीता असणारी दोष देत नव्हती, कसली सीता असणारी विषमत नव्हती, आणि अशी असणारी सीता आणि त्या भगवंताला जीवा पलीकडे असणारी आवडत होती। सीतेचं आणि रामाचं या ठिकाणी वर्णन असणार नादबाबानं आपल्याला चांगल्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे। जी काही असणारी नवऱ्याची निंदा करीत असल, ती बाई कोण म्हणायचं? कैकईला दाशी कोण दिली होती? मंथरा, तिची असणारी शिष्य। आणि जो काही असणारा नवरा बायकोचा तिरस्कार करीत असल, तर तो कोण म्हणायचा? अविद्येमध्ये कोण होता? कोण होता अविद्येमध्ये? धुबे। हा, त्या परटाचा शिष्य तो, कारण त्यानं बायकोचा दोष केला होता आणि त्या मंथरेनं रामाचा दोष केला होता। तसं माय मावल्यानो, ज्यांचं काही नवरा बायकोचं वाकडं असन हे रामायण ऐकलं, तुम्ही असणार त्या ठिकाणी सोडून द्या आणि या राम सीतेसारखी जोडी तुमची रोज असणारी या रामायणाला येऊ द्या, एवढीच आमची कळकळची विनंती आहे। राम रसे रसज्ञ सीता सीतेच्या रसने श्रीराम भोक्ता, श्रीराम देखने सीता डोळसता ते चिनी देखता श्रीराम। नाद बाबाने या वयोमध्ये काय गोड असणार वर्णन केलंय त्यांचं। अरे सीतेला प्रभू रामचंद्राची सेवा केल्याशिवाय पाण्याचा थेंब गोड लागत नव्हता, नवे नवे नजर इकडे तिकडे करता येत नव्हती, आणि सीतेला असणार प्रभू रामचंद्रानं बघितल्याशिवाय डोळ्याला शांतता लागत नव्हती, एवढं त्या सीतेचं आणि प्रभू रामचंद्राचं असणार नवरा बायकोचं प्रेम होत, असं नाथ बाबा बोलू लागले। श्रीरामे सीता सुंदर पूर्ण, सीतेने राम शोभे सगुण, श्रीरामे सीता सुलक्षण, सीतेची लक्षण लक्षण श्रीराम। सीतेला असणारा नवरदेव पुढील वाच्य संजय महाराज गोपाळकडे आणि सूचक आहे आदरणीय हरिभक्त राजाभाऊजी केसकर, असं असणार या ठिकाणी नाथ माऊली मोल्ले। आमची सेवा असणारी या ठिकाणी संपली, आणि ज्या माझ्या तोंडून जर एखादा येडावाकडा शब्द दिला असेल माझ्या पदरात टाका, आणि जो खरा असेल तो मात्र घरी घेऊन जा आणि त्याचं पोलन पाषण करा, अशी माझी विनंती आहे। आदरणीय हरिभक्त परायण बाप्पा महाराज गीते सानपवाडी आणि आदरणीय हरिभक्त परायण सदाशिव महाराज सानपवाडी यांनी या अध्यायासाठी येऊन सुंदर अशा प्रकारचं वाचन आणि सूचक म्हणून या ठिकाणी निरोपण केलं, त्या या त्यांच्या त्यांनी या ठिकाणी येऊन सेवा केली, त्याबद्दल समस्त गावकरी मंडळ खर्डेवाडी यांच्यातर्फे त्यांचं शतशः ऋण व्यक्त करण्यात येत आहे।